तिथे मी या मालिकेत सध्या रंजक घडामोडी घडतात. सत्यजित मंजरीचा संसार आता पणाला लागलाय. दोघींनाही शुभ्रासाठी लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यातच आता मालिकेत येणारे एक जबरदस्त ट्विस्ट. कोर्टाचा निर्णय होईपर्यंत शुभ्रा या घराच्या बाहेर जाणार नाही. सत्यजित मंजरीच्या घटस्फोटाचं प्रकरण कोर्टात सुरू आहे. एवढंच नाही तर यासाठी दादा होळकर मंजुषा यांचीही साक्ष घेतली जाणार आहे. मंजुषाला सत्यजितचं जे कॅरेक्टर आहे की तो किती क्लीन आहे आणि त्याचं जे चारित्र्य आहे की नाहीच आहे हे मला माहिती आहे, माझ्या घरच्यांना माहिती आहे. त्यामुळे एवढाच अट्टहास आहे की आज कोर्टात जी साक्ष झाली त्याच्यात मी हेच सांगण्याचा प्रयत्न केला की दादा होळकरवर विश्वास ठेवून कोर्टाने कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचू नये. दुसरं वचन, कुठल्याही सुखात कधी काहीही कमी पडू देणार नाही. तर दुसरीकडे एकमेकांमधील सत्यजित आणि मंजरीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. सत्यजित रावांचं नाव घेते, गृहप्रवेश करते माझ्या घरी. माझी प्रत्येक वाट मला तुमच्याकडेच घेऊन येते. मग ही वाट त्याला अपवाद कशी असेल? पण ही वाट स्वप्नातली आहे. मग मी तुमच्या बरोबर जगते ते काय? स्वप्नच तर आहे. स्वप्न अर्ध्यावरच मोडतात. सुरुवातीला मंजिरीच्या मनात नव्हतं खरं तर घटस्फोट घेण्याचं, पण मग हळूहळू सत्यजितचा निर्णय पक्का झाला की घटस्फोट घ्यायचा. आणि काय असतं की दोन माणसांच्या मनात प्रेम असतं पण काही कारणास्तव ते एकत्र राहू शकत नाही. तर मला असं वाटतं मंजिरी आणि सत्यजितच्या बाबतीत तेच झालेलं आहे. दोघांचं एकमेकावर अतिशय प्रेम आहे पण इगोज दोघांचे मध्ये आलेत म्हणा किंवा काही परिस्थितीजन्य कारण आहेत ज्यामुळे ती एकत्र राहू शकत नाहीत. दोन माणसांच्या रिलेशनशिपमध्ये असं होतं की एक्स्टर्नल फॅक्टर्स जास्त हावी होऊ लागतात. आजही सत्यजितचं आणि मंजिरीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे पण एक्स्टर्नल फॅक्टर्स इतके प्रॉमिनंट आणि डॉमिनंट झालेले आहेत त्याच्यामध्ये, जसं सत्यजितच्या आईचा ॲक्सिडेंट आणि मंजिरीच्या बाजूने काही गोष्टी. तर त्याच्यामुळे आता असं झालं की आता हे नातं आणखीन ताणण्यापेक्षा आता वेगळं झालेलं बरं. एवढं सगळं असलं तरी मालिकेत लवकरच काहीतरी ट्विस्ट येणार हे खुद्द मालिकेच्या लेखकानं सांगितलंय. झाला असं नाही आहे अजिबात. तो निर्णय होईपर्यंत ट्रस्ट मी तू तिथे मीमध्ये खूप ट्विस्ट्स येतील अजूनही. याचं कारण असं आहे की तू तिथे मीचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे की एखादी गोष्ट आता अशी होणार असं वाटत असतानाच वेगळं काहीतरी घडतं. सो अजूनही निर्णय झालेला नाही, सो डोंट बी सो शुअर अबाउट इट. मंजिरीचा संसार उद्ध्वस्त करायचा प्रयत्न. झी 24 तास एक पाऊल पुढे.